अच्छा तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न, ह्याची कास्टिंग कशी तुझी झाली या गाण्यासाठी? ह्याची कास्टिंग मला आधी गौरवने इन्स्टावर टेक्स्ट केलेला, डीएम केलेला. तर मी विचार केला की ठीक आहे, मी 2-3 दिवस रिप्लायच नाही दिला. त्याने परत मला टेक्स्ट केला. तर म्हणून माझं सगळं काम युजली माझी मॉम मॅनेज करते. तर मम्मीचा नंबर दिला, मग मीटिंग फिक्स केली. त्याच्यानंतर आधी सिंगर आणि मेन लीडसोबत मीटिंग झालेली, आणि त्याच्यानंतर जयसोबत मीटिंग झालेली, जो आमचा डिरेक्टर आहे. तर त्याने जेव्हा स्टोरी सांगितली, तेव्हा जे आजकालचे सॉन्ग्स आहेत त्याच्याहून वेगळी कन्सेप्ट होती. म्हणून माझी अजून इच्छा अशी जनरेट झाली की हा मला हे सॉन्ग करायचं आहे. तुझी कशी काय कास्टिंग झाली? ऍक्च्युली माझा एक मित्र आणि गौरव, दोघं जण चांगले मित्र आहेत. तर गौरवला ऍक्च्युली एक असा मुलगा पाहिजे होता जो कोळी लुकने दिसेल, गावठी दिसेल एकदम असा. तर गौरवनी त्याला कॉन्टॅक्ट केला होता, त्याला विचारलं होतं की असा एक बंदा बता करके. तर त्यावेळी गौरवला सांगितलं होतं, त्याचं नाव विशाल आहे, त्यांनी सांगितलं होतं की असं असं आहे, एक असा बंदा आहे करके. तर त्यावेळी मला गौरवचा एकदा फोन आला. तर त्यावेळी मला गौरवने सांगितलं की असं असं आहे करके, एक बार आके मिलो करके. तर नेक्स्ट टाईमला पण पुन्हा त्यांनी भेटायला बोलवलं याच्यासाठी, कास्टिंगसाठी. आणि त्यानंतर मग त्यांनी फायनल केलं मला. म्हणजे करता करविता हा आहे, राईट, तिथून सगळ्या गोष्टी सुरू. राईट राईट राईट. हा सीझन यांनीच आणलेला आहे. हा मतलब पूरा मैंने ही इसको बनाया, पूरा सब कुछ जो कास्टिंग थी सबको मैंने ही चुना. सबको पहले इनको चुना, फिर इनको देख के फिर एक हीरोइन को हमने चुना था मैंने, राधिका नाम थी, पुणे से थी वो. तो वो एक्चुअली इनसे थोड़ी लंबी थी, तो मैंने कहा हीरोइन लंबी नहीं होनी चाहिए एक्चुअली. तो मैंने कहा ऐसी चाहिए तो थोड़ी सी या बराबर है या फिर थोड़ी सी डिफरेंस दिखेगी. हाँ चलो हीरो ऊपर है थोड़ा सा. तो फिर प्राप्तिका मेरे को, मैंने इसको डीएम किया था बहुत सारा. तो हाइट पूछा क्या आपने पहले? मेरे को, मैंने इसको एक्चुअली काम के लिए नहीं बताता, मैंने उसको हाय बोला. तो शायद इन्होंने यही देखा होगा कि हाँ बहुत लोगों के मैसेज आते हैं, ठीक है एक और आया होगा. तो फिर मेरे को जैसे तैसे इनके मम्मी के नंबर मिल गए थे कहीं ना कहीं से. तो फिर मम्मी, इनकी मम्मी से अच्छे से बात हो गई थी, फिर एक मीटिंग वगैरह फिक्स की और फिर इनको, इनने अपनी प्रोफाइल भेजी थी. तो मेरे को काफ़ी ज़्यादा अच्छी लगी क्योंकि हमारे लुक के हिसाब से बहुत अच्छी सेट हो रही थी, मस्त हो रही थी. तो हमने बोला चलो इनको फाइनल करते. तो फिर फाइनल करके फिर हो गया. अभी आता या गाण्याला 1.1 मिलियन व्ह्यूज आहेत. कसं वाटतंय म्हणजे एवढी मेहनत, एवढे सगळे एफर्ट्स, एवढी जुळवाजुळव, इतना एफर्ट लेके आपने सबको लाया साथ में और फाइनली लोगों ने उसको पसंद भी किया. 1.1 मिलियन इज अ गुड नंबर. तर काय रिएक्शन्स काय तुमच्या, कसं वाटतंय तुम्हाला? ऍक्च्युली मला वाटतंय की सगळ्यांची मेहनत तर आहेच, पण ह्याचं मेन श्रेय ज्यांच्या चॅनलवर हे सॉन्ग रिलीज झालंय, चेतन गरुड प्रोडक्शन, त्यांना, चेतन सरांना हे जास्त बोलतात ना श्रेय जातं, कारण त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला. त्यांचा, आय होप त्यांचा असाच पाठिंबा असू दे नेहमी. असेल असेल. तुला कसं वाटतंय? माझं फर्स्ट सॉन्ग आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल जो उत्साह असतो तो खूप भारी वाटतंय मला. आणि मग आता आता तुझ्या घरी किंवा तुझ्या मित्रपरिवार या गाण्यांमुळे काही वेगळं झालंय का? झालंय, बदल आले. ऍक्च्युली असं काय झालं होतं, मला वाटतं 8-10 दिवस झाले असतील, मी ऑफिसला चाललो होतो. तर ऑफिसला चाललेलो असताना मी ज्या ऑटोमध्ये बसलो होतो, बाजून एक ऑटो चाललेली, त्या ऑटोमध्ये हे सॉन्ग प्ले वाजत होतं जोरजोरात. त्यावेळी मला वाटलं अरे यार याच्या ऑटोमध्ये कसं हे सॉन्ग वाजतंय. त्यावेळी मला जे वाटलेलं म्हणजे यार हा म्हणजे सॉन्ग कुठंतरी प्ले होत आहे, तर त्यावेळी खूप भारी वाटलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुझं कसं आहे मित्रा ह्याच्याबद्दलचं मत की बाबा तुझ्या सॉंगला 1.1 मिलियन मिळाले? हे तुझं पण पहिलं सॉन्ग आहे का? नाही, मी याच्या आधी सॉन्ग्स केले. अच्छा. पण असा एवढा प्रतिसाद, एवढं म्हणजे चांगलं वाटतं, एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की मेहनत कुठेतरी आहे, टिकून मेहनत करण्याचा फायदा आहे. करेक्ट. तर जसं भाऊ बोलले की, भाऊंनी जेव्हा मला पण असं सांगितलं हा एक्सपिरियन्स रिक्षात गाणं वगैरे वाजलं, तेव्हा खूप बरं असं वाटतं. वा वा वा, क्या बात. आणि घरी पण म्हणजे सगळ्यांना बरं वाटतं की असं काही करतोय मी. व्हेरी नाईस.